शाळेत आणि शाळेच्या वेळेत ही मुलं चक्क मोबाईल पाहतायत. त्यांचे शिक्षकच त्यांना तो दाखवतायत. बघून आश्चर्य वाटले ना, पण ही दृश्य अगदी खरी आहेत. आता या स्मार्टफोनच्या माध्यमातूनही या मुलांचा अभ्यास होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं ही किमया करून दाखवली आहे. रणजित सिंग डिसले असं त्यांचं नाव. पहिलीच्या बालभारती पुस्तकाच्या प्रत्येक धड्याला आणि कवितेला त्यांनी अँड्रॉइडचे QR कोड दिले. आपल्या स्मार्टफोनवर हा कोड ग्रॅब करायचा आणि त्या धड्याशी संबंधित व्हिडिओ पाहायचा, चालीसह कविता ऐकायची, हसत खेळत शिकायचं. या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून या पालकांना सुशिक्षित केलं किंवा त्याचा वापर करण्यासाठी जागरूक केलं तर मुलांचा विकास होऊ शकेल का, तो कितपत होऊ शकतो, या विचाराने मी हे QR कोड्स तयार केले. सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे ते अँड्रॉइड मोबाईलचा शैक्षणिक वापर कसा करायचा हे मी त्यांना शिकवण्यासाठी हे कोड्स तयार केले. पालकांनाही या ऍप्लिकेशनमुळे मोठी मदत होणार आहे. पालकांना घर बसल्या आपल्या मुलांचा अधिक सोप्या पद्धतीनं अभ्यास घेता येणार आहे. ही प्रणाली अत्यंत उपयुक्त असल्याचं पालक सांगतायत. शिक्षणासाठी चांगला फायदा होतो याचा, कारण मुलं ऑटोमॅटिक शिक्षण याच्यावर. आणि मोबाईलवरून काय होतं, कुठला जरी धडा घेतला ते कोड पोरांना ओपन करून दिला की बरोबर ते चालू राहते याच्यावर आणि शिकते ते मुलं याच्यावर चांगलं. ॲपच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यात शैक्षणिक समन्वय साधला जाणार आहे आणि त्यामुळं पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा अभ्यास घेऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात परितेवाडी या गावातल्या कदम वस्ती नावाच्या छोट्याशा भागात असलेल्या या छोटेखानी शाळेत सुरू झालेला हा प्रयोग आता संपूर्ण तालुक्यात पोहोचलाय. रोटरी क्लबच्या मदतीनं तालुक्यातल्या सर्व 301 शाळांमध्ये लवकरच बालभारतीची पुस्तकं या QR कोडनीच असतील. त्यामुळे राज्यभरात आणि सर्वच विषयांसाठी असा प्रयोग होऊ शकतो का याचा विचार राज्याच्या शिक्षण विभागानं करायला हरकत नाही. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.